हेलो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आता पहाटेचे 2 वाजलेले आहेत, रविवार आहे आणि आज आम्ही जात आहोत हरिहरगडाला। हा गड नाशिक जिल्ह्यात आहे, त्र्यंबकेश्वर जवळ। सो लेट्स एक्सप्लोर दिस प्लेस अँड स्टे ट्यून्ड। सो गाईज, आता आपण हरिहरगडाजवळ पोचत आहोत। आपण नांदगावहून निघालो होतो 2:15। सो नंतर आपण मनमाड, चांदवड, देन नाशिक सिटी मधून जाऊन त्र्यंबकेश्वर मार्गे येथे आलो आहे आणि आता आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत। सो गाईज, हा जो हरिहर किल्ला आहे हा एक गिरिदुर्ग प्रकारातला आहे आणि हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ आहे। हा किल्ला त्र्यंबकेश्वर तालुक्याजवळ येतो आणि हा सह्याद्री पर्वत रांगेवर वसलेला आहे। या हरिहर किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची जवळपास 3676 फूट म्हणजेच 1120 मीटर इतकी आहे। आणि या किल्ल्याची विशेषता म्हणजे हा किल्ला पायथ्यापासूनच त्रिकोणी आकाराचा आहे। हा किल्ला डोंगरावर यादव काळामध्ये बांधला गेला होता आणि हा किल्ला असं म्हटलं जातं की 9व्या ते 14व्या शतकामध्ये यांनी तो बांधून यासाठी त्यांनी दगड, विटा आणि अल्कली यांचा वापर केला गेला होता। जसे मी तुम्हाला सर्वांना सांगितलेच आहे की या हरिहर किल्ल्याला हर्षगड असंही म्हणतात आणि हा एक गिरिदुर्ग आहे आणि हा सह्याद्री पर्वत रांगेत येतो आणि हा नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ वसलेला आहे। आणि या जवळ असलेली गावे म्हणजे हर्षवाडी, कोटमवाडी आणि निगरगुरपाडा। आणि आता आपण या ठिकाणी मार्गक्रमण जे करत आहोत, इथे खडतर अशा वाटा आहे, काही ठिकाणी आपल्याला चढून जायचं आहे, एक अतिशय ट्रेकिंग अशी ते सुंदर प्रकारे आपण या ठिकाणी करत आहोत। आणि या ठिकाणी बघण्यासारखी खूप काही ठिकाणं आहे, जसे की लहानवाडा, शिव मंदिर, हनुमानाचे मंदिर, पाण्याच्या कातळ टाक्या आणि एक तलाव। सो स्टे ट्यून्ड। आणि या हरिहर किल्ल्याबद्दल अजून एक वैशिष्ट्य असं आहे की हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी खूप प्रयत्न केले, खूप आक्रमणे केली, पण त्यांना हा किल्ला काही ताब्यात घेता आला नाही। कारण या किल्ल्यावर चढण्यासाठी या ठिकाणी कातळ पायऱ्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हा किल्ला चढताना अतिशय थरारक असा अनुभव येतो। आणि त्या कातळ पायऱ्या कशा आहेत, पुढे आपण कसं मार्गक्रमण करणार आहोत, हा सर्व रूट तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच। सो स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट। Thank you.
असल। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। तर आता आपल्याला एक अतिशय उभी चढण चढून पुढे जायचं आहे, तर तुम्ही ते ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण कसं जाणार आहोत। आता आपण तिथून वरती चढून आलेलो आहे आणि नुकताच अतिशय सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इथं बघायला मिळत आहे। सूर्योदय झालेला आहे आणि अतिशय फ्रेश वाटत आहे आणि आपण आपले पुढे मार्गक्रमण चालूच ठेवणार आहोत। आता आपल्याला हरिहर किल्ला अतिशय स्पष्टपणे दिसत आहे, तुम्ही तो बघूच शकता। आणि या ठिकाणी इथे हा एक मुलगा आहे, तो रोज येणाऱ्या ट्रेकर्सला तो टीका लावून त्यांच्याकडून काही हे घेऊन आपलं उपजीविका करत असतो। त्याच्या या मेहनतीला थम्सअप। आता आपण त्या चढाईच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहे। थोड्या वेळाने आपण त्या चढाईचा अनुभव घेणारच आहोत। तुम्ही इथं हा व्ह्यू बघू शकता, किती छान निसर्ग आहे आणि अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे।
फायनली आपण त्या पहिल्या ठिकाणी आलेलो आहे जिथून अतिशय असं म्हटलं जातं की एक उभी चढण आहे. तिथं कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे जिथून आपल्याला मार्गक्रमण करून चढाई करून अजून वरती जायचं आहे. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता की ते किती डेंजर आहे, बट स्टील वी विल मेक इट. आता आपण ही चढाई करत आहोत आणि हरिहर किल्ल्या बाबत असं म्हटलं जातं, देअर्स दिस वन सेइंग दॅट डोंट कॉल युअर सेल्फ अ ट्रेकर इफ यू हॅव अन ट्रेक हरिहर. सो वन्स इन अ लाईफ टाईम डू ट्रेक ऑन दिस हरिहर फोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. सो गाईज हा आहे पार्ट वन. पार्ट टू मी लवकरच अपलोड करणार आहे. तोपर्यंत तुम्ही ह्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, तुमचा आवडता पार्ट कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्ही नेहमी अपडेटेड राहाल. आणि पार्ट टू साठी नक्कीच वाट बघा, मी लवकरच तो अपलोड करेल. स्टे ट्यून्ड अँड स्टे सेफ.